पुढील सामना गावदेवी गावठाण वर्सेस हिमांशु एंटरप्राइजेस। तो गावदेवी गावठाण संघाने जिंकलेला आहे टॉस आणि प्रथम फिल्डिंग ते करत आहेत। इन्व्हाइट केले यावेळेस हिमांशु एंटरप्राइजेस या संघाला बॅटिंग साठी। तर सामना या ठिकाणी सुरू होतोय। द्वितीय फेरीला प्रारंभ होतोय। तीन ओव्हरची ही मॅच असेल। तर टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करतोय संघ गावदेवी गावठाण आणि इन्व्हाइट केलं यावेळेस हिमांशु एंटरप्राइजेस संघाला बॅटिंगसाठी। सलामीवीर मैदानावरती दाखल झालेले आहेत महेश अगलावे आणि त्याचबरोबर अक्षय पवार। तर बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय करण मडवी। दोन करण मडवी आपण पाहत आहेत, एक शिरलेचे आणि त्याचबरोबर एक गावठाणचे। ओ स्लोअर वन होता अखोट पदा चेंडू यावेळेस खर तर रीड करू शकले नाही। बायच्या रूपाने दहावे टेस्ट रक्षकाला चेंडू गॅदर करता आला नाही आणि बायच्या रूपाने आपण पाहत आहेत ही एक धाव। आज आपण पूर्ण दिवसामध्ये बरेचसे अवांदर चेंडू पाहिले, पायच्या स्वरूपात देखील भरपूर धाव आल्या कारण यष्टी रक्षण करणं देखील कसं सोपं नसतं। रबर बॉल क्रिकेटवरती भरपूर चेंडू उसळी घेणारे येत असतात आणि त्यानंतर स्लोअर वनचा चेंडू देखील अगदी समोर पडल्यानंतर त्याला पकडणं कठीण असतं। हा हाफ ट्रॅकर होता, बिरकावला आहे या वर्सेस क्वेलिकच्या दिशेने डिक्लर झोनमध्ये आणि एकच धाव या दरम्यान येते आणि एका धावेने धावसंख्या धावपद करती दोन। तीन ओव्हरची मॅच द्वितीय फेरीतील आपण पाहताय तर पहिला सामना या ठिकाणी सुरू आहे। एकूण 10 संघ आज इन ॲक्शनमध्ये आपण पाहिले आणि 10 संघातून 5 संघांचं आव्हान संपुष्टात आलं आणि ज्या संघाने जास्त धावा केल्या त्या संघाला आणि या सामन्यात या राऊंडमध्येही सेकंड राऊंडमध्येही जर कुठलाही संघ जास्त धावा करतो त्याला पुढे बाय मिळेल। जी पहिल्या फेरीमध्ये जो रूल होता नियम होता तो द्वितीय फेरीमध्ये तोच असणार आहे। धावसंख्या धावपलीकडे आपण पाहतोय दरम्यान 3 यावेळेस मात्र चेंडू खूप उंच गेलाय, क्षेत्ररक्षक जज करतायत पण जातोय त्यांच्या डोक्यावरनं चेंडू सीमापार। हा षटकार आणि या षटकाराने धावसंख्या मात्र गती प्राप्त करते, जाऊन पोचते ती 9 घरामध्ये आणि षटकार खरं तर या मैदानावरती आज फार कमी पाहायला मिळाले। 50 ही सर्वोच्च सांघिक धावसंख्या आज नोंदवली गेली। विनोद स्पोर्ट्स गावठाण संघाने हा विक्रम आज प्रस्थापित केला। पहिल्या 3 मॅचेसमध्ये धावसंख्येने तिशी ओलांडली नाही। हो यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने गॅप मधून पॅरल स्ट्रोक, वॉट अ शॉट, काय टायमिंग होता। आधी ऑन साईड आणि त्यानंतर ऑफ साईडला एक देखणा, डोळ्यांचं पारणं फेडणारा विस्मयकारक फटका। यावेळेस मात्र महेश अगलावे जबरदस्त फॉर्ममध्ये, सलग 2 चेंडू 2 षटकार, धावसंख्या धावफलकावरती 15 धावा। सुरुवातीचे 2 चेंडू आपृतीमध्ये पण त्यानंतर आपण पाहतात आक्रमण पाहायला मिळते। हो शॉर्ट ऑफ लेंथ यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट, तिथे डिक्लेअर झोन आहे, एकच धाव मिळेल। धावसंख्या धावपलकडे आपण पाहतो एकूण 16 धावा।
धावांचा दुष्काळ खरं तर पहिल्या तीन सामन्यामध्ये पाहायला मिळाला, मात्र त्यानंतर आपण धावसंख्या 46 ही पाहिली, 50 ही पाहिली, 16 धावा. पहिलं षटक प्रगतीवरती असताना आपण पाहताय त्या हिमांशु एंटरप्राइजेस कोलवाडी, रवींद्रदादा भोईर पुरस्कृत असंघ आणि त्याचबरोबर त्यांच्या सौजन्याने या स्पर्धेसाठी लागणारे सर्व चेंडू देण्यात आलेले आहेत. एक यशस्वी उद्योजक त्याचबरोबर रायगड समालोचक असोसिएशनचे नक्कीच ते सल्लागार देखील आहेत आणि सातत्याने क्रिकेटसाठी नेहमीच त्यांचं योगदान राहिलेलं आहे. हो, सुरेख चेंडू होता ऑफस्टंपवरती, फुल लेंथ आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता अक्षयचा आणि अशा प्रकारे हा डॉट चेंडू. षटक संपलेलं आहे, पहिल्या धावा धावपळके होते, 16 धावांची गती अत्यंत चांगली आहे. तीन ओव्हरची मॅच आहे, किमान 30 पुढे जाण्याचा प्रयत्न करतील. 35-40 जरी धावा तीन ओव्हरमध्ये आल्या तर एक मजबूत धावसंख्या नक्कीच या मैदानावरती ठरू शकते. तर पहिल्या षटकात 16 धाव आल्यानंतर प्रयत्न केला जाईल इथून कमीत कमी धावसंख्येवरती रोखण्याचा गावदेवी गावठाणचा. आणि यानंतर खालापूर व आदर्श 11 पनवेल टॉससाठी सज्ज राहायचे दोन्ही संघनायकांनी. तर अभिजित, हो, यावेळेस मिस टायमिंग, मिड ऑनला क्षेत्ररक्षक जज करतायत. एक सहज सोपा झेल टिपला गेलाय. फलंदाज महेश अगलावी बाद होत आहेत आणि प्रथमेश मात्रे मॅन फ्रॉम फुंडे डाव्या हाताचा अत्यंत शैलीदार फलंदाज आपण पाहू शकाल. गावदेवी गावठाणसाठी मिडॉनला क्षेत्ररक्षण करत असताना झेल टिपलाय. फलंदाज बाद होत आहेत महेश अगलावे ज्यांनी 2 षटकार लगावले होते आणि त्यानंतर बाद होत आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहत आहेत 16 आल्याच. अभिजित ठाकूरने मात्र पहिला धक्का दिला आहे मैदानावरती हिमांश एंटरप्राइजेसला आणि यावेळेस मात्र महेश अगलावे यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानावरती जात असताना आपण पाहत आहेत. बॅटर नेम स्ट्राईक लाक्षय अभिजित उर्फ छोट्या. हो, हा चेंडू फुल लेंथ पण अगदी पायाच्या बाजूने गेलाय. लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा प्रत्येक चेंडू हा वाईड घोषित केला जातो. अगदी यष्ट्यांच्या अगदी बाजूने जरी गेला, कितीही बाजूने जरी गेला तरी तो चेंडू वाईड असतो नियमानुसार. आपण पाहत आहेत यावेळेस वाईड येतोय. यावेळेस मात्र लॉंगॉनच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण, थ्रो मात्र खराब आणि नक्कीच इथे निराश आहेत अभिजित कारण ऊर्तूच्या रूपाने अतिरिक्त ही धाव आली आणि अशा प्रकारे आपण पाहत आहेत धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 19 धावा. दुसरं षटक प्रगती पथावरती सिद्धार्थ ट्रॉफी 2022 आजचा दुसरा दिवस. यावेळेस मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने यावेळेस मिडविकेट निवडल्या अफलातून फिल्डिंग. गावदेवी गावठाण संघाची फिल्डिंग खूप चांगली राहिली पण थ्रो करताना खरं तर चुका होत आहेत आणि त्याचाच फायदा घेत असताना खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट या दोघांमध्ये आपण पाहतोय. धावसंख्या 21, नवीन फलंदाज पंकज आहेत नॉन स्ट्राईक एंडला. पुन्हा एकदा अभिजित ठाकूर ओवर द विकेट. यावेळेस चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप, पंच व्हाईटचा इशारा करतायत रवी सर आणि व्हाईटच्या आधाराने एक धाव येते. धावसंख्या धावफलकावरती 22. अभिजित ठाकूर उर्फ छोटासा प्रयत्न असेल कमीत कमी धावा इथून खर्च करायचे आहेत. ज्या पद्धतीने पहिले षटक आपण पहिलं 16 धावांचं राहिलं. हा चेंडू आवेत आहे, मिस टायमिंग झालंय. प्रथमेश या ठिकाणी कॉल करतायत करण मडवी याला आणि नक्कीच खूप चांगला कॉल होता प्रथमेशचा आणि बऱ्याचदा एक कॉलिंग आपल्याला पाहायला मिळत नाही. प्रथमेशला ठाऊक होता झेल करण मडवीच आहे आणि त्याने कुठलाही प्रयत्न केला नाही, अन्यथा जर तो इथून धावत गेला असता कदाचित दोघांमध्ये टक्कर झाली असती, धडक लागली असती.
नवीन फलंदाज ज्यावेळेस येत आहेत, आशिष मॅन फ्रॉम भिंगारी, सिद्धिविनायक भिंगारीसाठी आपण त्यांना खेळताना पाहिलं आणि आता मात्र या तालुकास्तरीय अच्छा पोलमधून आपण पाहत आहेत खेळत आहेत यावेळेस हिमांश एंटरप्राइजेससाठी। तर अभिजीतचं हे षटक थोडंसं नाट्यमय स्थितीमध्ये आपण पाहत आहेत, काही चेंडू वाईडही आपण पाहिले, दुहेरी धावाही पाहिल्या, त्यानंतर विकेट्सही त्यांनी प्राप्त केली, पण आता मात्र आपण पाहत आहेत या षटकात आत्तापर्यंत धावा आलेल्या आहेत 19-6 अभिजित पंकजसाठी। यावेळेस टायमिंग व्यवस्थित नाही, प्रयत्न सुरेख झाला होता प्रथमेशकडनं पण प्रयत्नाला यश आलं नाही आणि एकच धाव इथे आणि एका धावीच्या मदतीने धावसंख्या धावपळ करते आपण पाहत आहे 23। चांगलं कमबॅक म्हणावं लागेल गावदेवी गावठाणचं, आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी पण अंतिम हो यावेळेस ड्राईव्ह करतायत, कौर फांडच्या दिशेने खेळल्यात कार्पेटच्या साह्याने, पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी करण मडवीस आणि इथे पंकज मात्र अजून ठरलं नाही कोण बाद होणार आणि फायनली पंकजला परतावं लागेल कारण धावसंख्या धावपळ करते आपण पाहतायत। हे षटक संपल्यानंतर तीन गड्याच्या मोबदल्यामध्ये 24, तर पहिल्या षटकात 16 आल्यानंतर आता या षटकात 8 धावा येत आहेत, म्हणजे धावांची जी गती 16.00 होती ती मात्र आता थोडी कमी पाहायला मिळते, ती 12.00ची आपण पाहतोय, पण अजूनही एक षटक शेष आहे आणि एका षटकामध्ये हिमांशू एंटरप्राइजेस हे फलंदाज जास्तीत जास्त धावसंख्या धावफलकावरती लावण्याचा प्रयत्न करतील, कारण समोर एक ताकदवर संघ गावदेवी गावठाण संघ आणि या संघाला जर पराभूत करायचा असेल तर एक मोठी टोटल उभी करावी लागेल आणि त्यानंतर हॅलो तर अखेरचं षटक शुभम डाकी मिस टायमिंग, झेलची शक्यता, सिलिमिट ऑनला झेल टिपला गेलाय फलंदाज, यावेळेस बाद होत आहेत आशिष आणि आणखीन एक धक्का मैदानावरती। पहिल्या सामन्यामध्ये शुभम डाकीने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारला, तर फक्त एकच धाव खर्च केली होती आणि त्यामुळेच अंतिम षटकाची जबाबदारी शुभम डाकीच्या खांद्यावरती सोपवली आणि शुभमने आल्या आल्याच फलंदाज आशिषचा अडसर दूर केला आणि मैदानावरती हिमांशू एंटरप्राइजेसला लागतो यात चौथा धक्का। नवीन फलंदाज येत आहेत त्यावेळेस अविनाश पाटील आणि केतन कडू मॅन फ्रॉम चिंद्रन। हो यावेळेस मात्र पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतोय, अप्रतिम गोलंदाजी, जास्त गती नव्हती पण टप्पा अचूक होता आणि धावसंख्या स्थिरावलेली 24 वरती, चांगली गोलंदाजी, स्लॉग ओव्हर आहे त्यामुळे इथून दबाव नक्कीच शुभमवरती असेल, कारण अंतिम षटकामध्ये फलंदाज नेहमी चांगल्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करण्याचा प्रयत्न करत असतात। यावेळेस मात्र पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतोय आणि विथ द टर्न खेळले आणि पॉईंटच्या वरून वीरेंद्र सेहवाग स्टाईलमध्ये खेळले आणि चेंडूला पाठवले सीमारेषेच्या बाहेर, अप्रतिम तंत्र होतं या फटक्यामध्ये, खरं तर रूम मिळाला, जागा बनवली या फटक्यासाठी, बॅकफूटवर गेले ठाऊक होतं चेंडू बाहेर निघतोय आणि याचाच फायदा घेत असताना विथ द टर्न खेळले आणि या षटकराने धावसंख्या धावपळ करते आपण पाहत आहे 30। दोन चेंडू अप्रतिम होते पण या चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला शुभम डाकी। यावेळेस मात्र चेंडू पुढे ठेवला होता, खूप उंच गेलाय आणि भरपूर लांबही जातोय पण या ठिकाणी पंच सांगतायत खरं तर एक धाव घोषित आहे आणि एका धावेने धावसंख्या धावपळ करते आपण पाहत आहे 31। पहिला याच्या आधी आपण पाहिलं तर विथ द टर्न खेळले आणि आता मात्र अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न झाला होता पण टायमिंग व्यवस्थित झालं नाही। पुन्हा एकदा शुभम डाकी लेफ्ट आर्म ओवर द विकेट। हो यावेळी चेंडू आवेत आहे
अभिजीत जज करता है पण चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर होता, पंच या ठिकाणी इशारा करता है, एक धाव घोषित है आणि एका धावेने धावसंख्या धावपळकी होते आपण पाहत आहोत 32 धावा, एक चेंडू शिल्लक आहे। षटकानंतर चांगलं कमबॅक या ठिकाणी शुभम डाकीचा, 1 to go, धावसंख्या धावपळकीवरती आहे 32। बघू अंतिम चेंडूवरती काय घडतंय, 3 ओव्हरच्या मॅचमध्ये 30+ एक चांगली टोटल नक्कीच म्हणता येईल, कारण पहिल्या मॅचेस आपण ज्या पहिल्या 3 मॅचेस तिथे 30च्या पुढे धावसंख्या झालीच नव्हती 4 ओव्हरमध्ये। हा चेंडू बॅटची आतली कडा, चांगलं यष्टी रक्षण आणि अशा प्रकारे फलंदाज होतील बाद अविनाश आणि अंतिम चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळला, निर्धाव ठरला, फलंदाज बादही झाले अंतिम मिनिटावरती धावशीत आणि एकूण धावसंख्या धावफलकावरती 32। धावांची गती आपण पाहत आहे यावेळेस 10.66 आणि 33 धावा करण्यासाठी आता मात्र प्रति षटकामागे 11.00 हे धावांची आवश्य गती राखावी लागेल। तर आदर्श स्पोर्ट्स पनवेल वर्सेस विनो स्पोर्ट्स खालापूर, माफ करा, तर 4-1 4-1 मोरिया 11 खालापूर टॉससाठी या आणि आदर्श स्पोर्ट्स त्यांच्या समोर संघ असणार आहे, विशाल जितेकर यांचा संघ पनवेलचा आपण पाहू शकाल आदर्श स्पोर्ट्स। तर या टॉससाठी लवकरात लवकर हाल 33 जावांचं टार्गेट सेट केलं हिमांशु एंटरप्राइजेस कोळवाड रवींद्रजी भोईर ज्याने पुरस्कृत केलेला हा संघ। रवींद्रजी भोईर यांचं सुद्धा या स्पर्धेसाठी फार मोठं योगदान आहे, संपूर्ण रबर बॉल्स आम्हाला पुरस्कृत केलेत आणि 4 दिवसामध्ये पाहायला गेलं तर रोजचे बॉल्ससुद्धा बरेचसे जातात आणि एवढे बॉल आम्हाला पुरस्कृत केलेत त्यांचं नक्कीच आभार मानूया। त
तो 33 धावा 3 ओव्हरची मॅच आहे. सुरुवात मात्र महेश अगलावेनं अगदी आग लावणारी केली होती. 2 षटकारांनी सुंदर सुरुवात. पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 आल्या होत्या, परंतु पुढच्या 2 ओव्हर्समध्ये 16 आल्या. असं वाटत होतं निदान 40 हा आकडा क्रॉस करेल, तसं घडलं नाही. त्यानंतर मात्र चांगली षटकं पडली आणि गावदेवी गावठाण थोडासा कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. गावदेवी गावठाण 33 धावा करायच्या आहेत. 11 ची सरासरी या मॅचमध्ये राखायची आहे ती गावदेवी गावठाण टीमला. विनोद स्पोर्ट्स गावठाण संघ सुद्धा खेळतो या स्पर्धेमध्ये. ज्यांना बाय मिळाले सगळ्यात जास्त धावात मात्र त्यांनी केल्या पहिल्या फेरीमध्ये, आणि त्याचमुळे सलग 3ऱ्या फेरीमध्ये ते दाखल झालेत. आणि नेक्स्ट मॅच आदर्श स्पोर्ट्स पनवेल विरुद्ध 4-1 मोरिया 11 खालापूर. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी लगेच या. गोलंदाजी मार्गवर हर्ष तयार. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन स्लॅश केलाय. कबा पॉइंटच्या वरतून खेचलाय. एक नयनरम्य फटका षटकार. व्हॉट अ ग्रेट स्टार्ट बाय गावदेवी गावठाण. कम्मालीचा फटका पाहायला मिळाला. फलंदाजी करत असताना मॅन फ्रॉम एकड घर अमित नाईक. पहिलाच बॉल हर्षदचा, ज्या हर्षदनं मात्र मागच्या मॅचमध्ये कम्मालीची गोलंदाजी केली होती पहिल्या मॅचमध्ये, परंतु इथे मात्र पहिलाच बॉल थोडासा रूम क्रिएट केला होता. आणि काय लाजवाब फटका. यावेळेस मात्र हलकासा टर्न पाहायला मिळाला. षटकारानंतर मात्र कमबॅक करण्याची ताकद सुद्धा माझ्यामध्ये आहे आणि हे मात्र दाखवते तो हर्षद. डॉट बॉल निर्धाव चेंडू. अमित नाईक ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा फटका बॅकफुटला जाऊन अनाथ स्लॅश पॉइंटच्या वरतून खेचलाय. आणखीन एक लाजवाब स्ट्रोक. यावेळेस मात्र अमित नाईकच्या बॅटमधून हा दुसरा येतोय षटकार. 12 धावा धावफलकावर. थोडासा रूम देणं सुद्धा किती महागाचं ठरू शकतं आणि ऑफ साईडला मात्र किती स्ट्रॉंग फटके आहेत हे मात्र जाणवलंय. आणि एखादा महान फलंदाजच पॉईंटच्या वरतून मात्र षटकार मारू शकतो हे सामर्थ्य मात्र अमित नाईकनं पुन्हा एकदा दाखवलंय. एकडघर उरण तालुक्यामधील अगदी छोटंसं गाव, परंतु या एकडघर गावाला मात्र प्रकाश जोतामध्ये आणण्याचं काम, एक वेगळ्या पटलावर ठेवण्याचं काम मात्र कोणी केलं असेल तर ते या फलंदाजानं अमित नाईक. आणि त्याच्यामधली क्षमता, हे सामर्थ्य मात्र त्यांनी दाखवलंय. 2 षटकारांनी 33 धावांचा पाठलागाला सामोरं जात असताना पहिल्याच ओव्हरमध्ये अगदी 3 बॉलमध्ये 12 धावा कुठल्यात आणि सरासरीपेक्षा मात्र 1 धाव जास्त आले. पुढचा बॉल यावेळेस मात्र डॉट निघालाय. निर्धाव चेंडू षटकारानंतर मात्र लगेच कमबॅक, परंतु त्याच्या पुढचा बॉल लगेच कमबॅक करतो तो अमित नाईक. गावदेवी गावठाण संघाची ओळख बॅन फ्रॉम गावठाण आणि संपूर्णपणे टेनिस जगतामधील एक नामवंत खेळाडू म्हणून ज्याला ओळखलं जातं तो करण मडवी. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला होता. इथे यस टिकलर झोनमध्ये गेलाय, त्यामुळे बाईचा इशारा मात्र अंपायरचा आलाय. खरे तर हा चेंडू अडवायला हवा होता, एक धाव वाचली असती. हर्षदचं षटक मात्र समाप्त झालंय. पहिल्या षटकांती धावफलकावर धावा लागल्यात त्या 14. हिमांशु एंटरप्राइजेसच्या धावा होत्या 16. त्यामुळं हा सामना डिफेंड करता येऊ शकतो, परंतु दुसरं षटक एक चांगली गोलंदाजी करावी लागेल.
अमित नाईक ऑन स्ट्राइक, गोलंदाजी मध्ये केला जातोय बदल। मान फ्रॉम चिंधरण राकेश पाडेकर, लेफ्ट आर्म राउंड विकेट ना। ओ पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा स्लॅश, आणि इथे मात्र आणखीन एक मोठा फटका। यस पंच इशारा करतात इट्स अ ह्यूज इट। तिसरा षटकार, पॉइंट्स ची सीमारेषा जणू काही ते क्षेत्र माझ्या नावावर मी केलंय, संपूर्णपणे त्या क्षेत्राचा सातबारा माझ्याच नावावर आहे अशाच आविर्भावामध्ये मात्र फटकेबाजीला सुरुवात केलं। यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन पूल केलाय मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर। हा सामना संपवण्याची घाई झाले ते अमित नाईक या फलंदाजाला। चौथा षटकार त्याच्या बॅटमधून निघालाय आणि या षटकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 26 वर। 26 रन्स ऑन अ बोर्ड, 26 धावा। आता मात्र अवघ्या 7 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी। अमित नाईकनं मात्र एक हाती किल्ला लढवलाय आदर्श स्पोर्ट्स पनवेल आणि 4-1 4-1। खालापूर टीम, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर या, अन्यथा सामना 2 षटकांचा खेळवला जाईल, कारण आता वेळ फार कमी आहे आणि खरंच सांगतोय तुम्हाला 2 षटकांचा सामना खेळावा लागेल। दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर धाव घ्या। ओ हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँड झालाय लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे। हा येतोय उत्तुंग असा षटकार आणि या षटकारानं मात्र सलग 3 षटकार ठोकत अमित नाईकनं मात्र हा सामना जवळजवळ फिनिश केलाय, कारण 32 धावा झाल्यात आणि फक्त एका धावेची गरज आहे, फक्त एका धावेची गरज आहे। स्कोर इज लेवल, लगातार 3 षटकार मारणारा हा पहिला फलंदाज ठरला या स्पर्धेमधला, परंतु या मॅच मध्ये त्याच्या बॅटमधून तब्बल 5 षटकार आलेत। मोठं नाव आहे अमित नाईक आणि यानंतरची बिग फाईट, एका बाजूला मास्टर माइंड संजय सोळंकी इक्कू आणि कॅप्टन कोल विजय, परंतु आणखीन एक लांब लचक आणि आजच्या दिवसामधील एक मोठा फटका। 9 बॉलचा इशारा, परंतु आता मात्र त्याची गरज नसेल, कारण फ्री हिटची गरज नाही आहे, त्याच्या अगोदरच सगळे हिट झालेत आणि तब्बल 6 षटकार मारत अमित नाईकनं सहज रीतीनं मात्र हा सामना जिंकलाय। वेल प्लेड, हार्दिक अभिनंदन टीम गावदेवी गावठाण। नेक्स्ट मॅच दोन्ही टीम्स लगेच मैदानाचा ताबा घ्या। आदर्श स्पोर्ट्स पनवेल टीमनं टॉस जिंकलाय, सुपर बॅटिंग, नयनरम्य फटके पाहायला मिळाले खऱ्या अर्थानं, पॉइंटच्या वरतून षटकार, पूलचे फटके आपण पाहिले आणि समोरच्या दिशेला शेवट काय केलाय। 9 बॉलमध्ये तब्बल 6 षटकार मारलेत ते अमित नाईक, एकड घरचा हा खेळाडू। आणि मॅन ऑफ द मॅचसाठी सुद्धा मी आमंत्रित करतोय, आज मात्र या सगळ्याच क्रीडांगणावरच्या क्रीडा रसिकांना खुश केलंय या फटकेबाजीने। 6 षटकार मारत तब्बल 37 धावांची खेळी साकारणारा अमित नाईक ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच। महेश अगलावे आपण या